अक्कलकोट तालुक्यातली 28 गावं कर्नाटकमध्ये जायला इच्छुक असल्याची बातमी समोर येते आहे. गावकऱ्यांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या नावानं जयघोष करण्यात आला तर रस्ते वीज पाणी या मूलभूत सेवा मिळत नसल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय. अक्कलकोट तालुक्यातली 28 गावं कर्नाटकमध्ये जायला इच्छुक आहेत. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची सीमेवरच्या गावांबद्दलची वक्तव्य ही महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण तप्त करण्यास कारणीभूत ठरली आणि त्याच पार्श्वभूमीवर आता अनेक गावांमधले गावकरी कर्नाटकमध्ये जाण्याचा किंवा कर्नाटक सरकारच्या जयघोष करण्याचा मनोदय बोलून दाखवताना दिसत आहेत. अक्कलकोट तालुक्यातली 28 गावं आहेत जी सध्या कर्नाटकमध्ये जायला इच्छुक आहेत आणि या गावकऱ्यांचे प्रश्न आहेत रस्ते वीज पाणी अशा मूलभूत सेवांसंदर्भातले. या संदर्भातली अधिक माहिती आफताब शेख आपल्याला देत आहेत. आफताब कविता, खरं तर महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचे पडसाद जे आहेत ते सोलापूर जिल्ह्यात पडताना तर आपण आधीपासून पाहिलेलं आहे. खरं तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यावरती आपला दावा बोलून दाखवला होता आणि त्यानंतर अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील ही गावं आहेत, जवळपास 28 गावं आहेत ज्या ठिकाणी रस्ते असेल, रस्ता असेल, पाणी असेल, वीज असेल किंवा एसटीची सेवा असेल, शिक्षण आणि आरोग्य असेल यासारख्या मूलभूत ज्या सुविधा आहेत त्याही उपलब्ध होऊ शकल्या नाहीये. त्यामुळे आम्ही कर्नाटकात का जाऊ नये अशा पद्धतीचा सवाल जो आहे ते इथले ग्रामस्थ उपस्थित करतायत आणि गावचे जे सरपंच आहेत त्यांनी जो दावा केलाय त्यानुसार जवळपास 28 ग्रामस्थांनी असा ठराव केलाय की आम्ही कर्नाटकमध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत. खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी कर्नाटकचे जे मुख्यमंत्री आहेत बसवराज बोम्मई त्यांच्या सचिवांशी देखील त्यांनी बोलण्याचा दावा या ठिकाणी एबीपी माझाशी बोलताना केलेला आहे. त्यांच्या सचिवांनी देखील त्यांना आश्वासन दिलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये महाजन आयोगाच्या सगळ्या प्रकरणामध्ये खटला जरी चालत असला तरी आम्ही हा सगळा जर खटला अनुकूल झाला तर आम्ही तुम्हाला प्रवेश देण्यासाठी इच्छुक आहोत अशा पद्धतीची भूमिका कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलून दाखवलेली आहे. अशी सगळा दावा जो आहे तो इथल्या सगळ्या सरपंचांनी केलेला आहे. जवळपास 28 गावं आहेत ज्या मूलभूत सुविधांसाठी कर्नाटकमध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या नावानं असेल, कर्नाटकच्या राज्य नावानं असेल, या सगळ्या लोकांनी जयघोष जो आहे तो आता आपल्या माध्यमांसमोर बोलून दाखवलेला आहे. त्या सगळ्या संदर्भात तिथल्या ग्रामस्थांशी आपण ज्यावेळेस संवाद साधला त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं आहे की मुंबई सरकारनं त्यांच्या राज्यात अनेक सुविधा दिल्या आहेत. 1-2 किलोमीटरवरती कर्नाटक आहे, तिथं मोठ्या सुविधा मिळतात, मात्र महाराष्ट्रात त्या सुविधा नाही आहेत. त्यामुळे आम्ही जाण्यासाठी इच्छुक आहेत अशा पद्धतीचं मत जे तिथले सगळे ग्रामस्थ उपस्थित करतात. कविता आफताब, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.